हे गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू व्हिडिओमध्ये. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला औपचारिक आणि अनौपचारिक पत्र कशाप्रकारे लिहायचं ते सांगणार आहे. तरी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की औपचारिक पत्र म्हणजे काय. तर औपचारिक पत्र म्हणजे जे पत्र आपण शिक्षक किंवा प्राध्यापक किंवा एखाद्या दुकानात जर आपल्याला काही पुस्तकं काय घ्यायची असतील तर त्यांना जेव्हा आपण पत्र पाठवतो त्याला आपण औपचारिक पत्र म्हणतो. आणि अनौपचारिक पत्र म्हणजे जे आपण नातेवाईक असतील, भाऊ बहीण जे आपले नातेवाईक आहेत त्यांना जे आपण पत्र पाठवतो त्याला अनौपचारिक पत्र म्हणतात. तर सगळ्यात आधी आपण औपचारिक पत्र कसं लिहायचं ते पाहूया. तर तुम्हाला इथे विषय दिलेला आहे, पुस्तक विक्रेत्याकडून पुस्तके पाठवण्याची विनंती, हा तुम्हाला विषय दिलेला आहे. आणि सगळ्यात आधी तुम्हाला दिनांक टाकायचा आहे. दिनांक कोणता टाकायचा आहे, जर तुम्हाला त्या पत्रांमध्ये तुम्हाला जर दिनांक दिला असेल तेव्हाच तुम्हाला इथे दिनांक टाकायचा आहे. नाहीतर तुम्हाला तुमच्या मनाने तुम्ही कोणताही दिनांक टाकू शकता. नंतर खाली तुम्हाला प्रति लिहायचं आहे आणि त्याला कोमा द्यायचा आहे. आणि नंतर ज्याला आपण पत्र पाठवायला लागलो त्याचं त्याच्याखाली नाव लिहायचं आहे. आणि नंतर त्याचा जर पत्ता दिला असेल तिथे तर पत्ता लिहायचा आहे, नाहीतर तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकता. पण तसं दिलेला असतो तिथे पत्ता तर तुम्ही तिथे त्याच्याखाली पत्ता लिहायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे तुम्हाला. नंतर खाली तुम्हाला विषय लिहायचा आहे, पुस्तके पाठवण्याची विनंती. नंतर खाली तुम्हाला महोदय असे नाव टाकायचं आहे आणि तिथे कोमा देऊन पुढे लिहायला सुरुवात करायची. मग जे काही तुमचं असेल ते तुमचं पुढं लिहायचं आहे. इथे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, कृपया खालील पुस्तकांची 2-2 प्रती खाली दिलेल्या माझ्या पत्त्यावर पाठवण्याची कृपा करावी. आणि ते तुम्हाला इथे
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच हेल्पफुल व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.